नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण नाट्य हा धडा शिकणार आहोत. नाट्य म्हणजे काय? ड्रामा म्हणजे आपण काय, एखादी कृती किंवा एखादे वाक्य किंवा संवाद आपण कथेद्वारे प्रेक्षकांसमोर सादर करत असतो त्याला काय म्हणतात? नाट्य असे म्हणतात, त्यालाच ड्रामा असे म्हणतात, बरोबर. हा धडा आपल्याला शिकायचा आहे. या धड्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचे आहे? तर या धड्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की विविध प्रकारचे नाट्य कसे असतात, आपल्याला वाचिक अभिनय, तसेच स्किट प्ले, तसेच मोनोड्रामा, असे विविध प्रकारचे नाट्य आपल्याला पाहायचे आहेत. तसेच आपल्याला काय पाहायचं आहे की एखादं कॉस्ट्युम म्हणजे एखादं नाट्यासाठी लागणारं जे पोशाख आहे तर ते आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टीमधनंच कसं मिळवू शकतो हे आपल्याला या धड्यामधनं शिकायचं आहे. या धड्यातनं विद्यार्थ्यांची कम्युनिकेशन तसेच टीम वर्कसुद्धा वाढेल आणि विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी जी आहे ती वाढेल. आता विद्यार्थी यातनं कोणते मूल्य शिकतील? विद्यार्थी आपल्या संस्कृतीबाबत आदराची भावना व्यक्त करतील, तसेच आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम निर्माण होईल, हे आपल्याला या धड्यातनं शिकायचे आहे. तर हा धडा जो आहे तो आपण पाहणार आहोत थीम बेस्ड अप्रोचनुसार आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार हा धडा आपण अस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे विद्यार्थ्यांची जी आहे सौंदर्य दृष्टी आणि सांस्कृतिक विकास क्षेत्र विकसित होतील. तर चला पाहूयात हा धडा. धन्यवाद.